लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी असं सुप्रिया सुळे यांनी अजितदारांना उद्देशून म्हटलंय. लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील असंही सुळेंनी म्हटलंय. हे ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत भाषण करतो असंही सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना इशारा दिलाय आणि त्यांच्यावर टीकाही केली. ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो, मी फार खोटं बोलत नाही. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात आणि दमदाटी तर राहू दे रे, कोण घाबरत नाही. आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतो आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी ना ती तुमच्या तुम्हारे घर में चलाओ, बार मत चलाओ. यांना घाबरताओ, हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो.